ग्रामीण क्षेत्रावर खैरात करणाऱ्या या अर्थसंकल्पानं देशात बहुसंख्य असलेल्या नोकरदार मध्यम वर्गाची मात्र निराशा केली आहे. कररचनेमध्ये सवलत मिळेल ही सामान्यांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सर्वसामान्य नोकरदारांना या अर्थसंकल्पात दिलासा देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्याला कारणही होतं. गेल्या 2 वर्षांमध्ये पगारदारांच्या कररचनेमध्ये कोणताही बदल घडलेला नाही, त्यामुळे कर सवलतीची मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाखांपर्यंत जाईल अशी अपेक्षा होती, पण असं झालंच नाही. द गव्हर्नमेंट हॅज मेड मेनी पॉझिटिव्ह चेंजेस इन द पर्सनल इन्कम टॅक्स रेट्स ऍप्लिकेबल टू द इंडिव्हिज्युअल्स इन द लास्ट 3 इयर्स. देअरफोर आय डू नॉट प्रपोज टू मेक एनी फर्दर चेंजेस इन द स्ट्रक्चर ऑफ द इन्कम टॅक्स फॉर इंडिव्हिज्युअल्स. जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर संकलन वाढण्याची सरकारला अपेक्षा असतानाही प्रत्यक्ष करामध्ये दिलासा मिळालेला नाही, त्यामुळे यापुढेही 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत उत्पन्नावर 5%, 5 ते 10 लाखांच्या करपात्र उत्पन्नावर 20% आणि 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 30% आयकर भरावा लागेल. प्रवास आणि वैद्यकीय परताव्यावर मिळणाऱ्या कर सवलतीमध्ये 40,000 सवलत देत जेटलींनी नोकरदारांना अल्प दिलासा दिलाय. दुसरीकडे करावर 1% अधिभार लावल्यामुळे ही सवलतही फारशी दिलासादायक असणार नाही. फायनान्स मिनिस्टरने 125 करोड पब्लिक को मायूस कर दिया है. सबके उम्मीद थे कि जो इनकम टैक्स की लिमिट जो थी कम से कम 3 लाख मेल के लिए करेंगे, औरतों के लिए 3.5 लाख करेंगे, लेकिन उसमें बिल्कुल कामयाब नहीं हुआ और फेल हो गए. इसके वजह से लोगों को नाराज हो गई. और उन्होंने दूसरी एक बात की थी कि एजुकेशन के बारे में, हेल्थ के बारे में, फार्मर्स के बारे में, जो सुसाइड कर रहे हैं उनके बारे में कुछ अच्छा करेंगे. हर साल इस तरह से बातें होती है, लेकिन इसका फ़ायदा सिर्फ 25% लोगों को फ़ायदा होता है. 75% लोग इसका फ़ायदा नहीं उठा रहे. आज का बजट क्या है पब्लिक के लिए? तो कुछ नहीं है. इसमें कोई सुविधा नहीं है, ना रेलवे में है, ना एजुकेशन में है, ना फार्मर के लिए, ना जवानों के लिए, कुछ भी नहीं है इसमें. सब्सिडी बोल रहे थे, गैस का भाव बढ़ाए. आम बजट में हर चीज़ की तकलीफ है. हम तो ये सोच रहे थे सरकार आएगी अच्छी बदलने पे, सरकार कुछ बदलेगी, मगर कुछ जैसे का तैसे ही चल रहा है और हमें परेशानियाँ बढ़ गई. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँक ठेवींवर 50,000 व्याज आता करमुक्त असेल. यापूर्वी ही मर्यादा 10,000 होती. तसंच गंभीर आजारांसाठी होणाऱ्या 1 लाखापर्यंतच्या खर्चालाही करातून वगळण्यात येणार आहे. हा किरकोळ दिलासा वगळला तर मोदी सरकारच्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात सामान्य नोकरदारांची संपूर्ण निराशा झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.